नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रागाला डोळे नसतात, अतिराग हे हैवानाचं लक्षण. या रागाच्या भरात माणूस काय करेल ते सांगता येत नाही. असाच एक नवरा रागाच्या भरात सैतान झाला आणि त्याने क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकलं. पेण तालुक्यातील चांदेपट्टी विभागातील ही थरारक घटना अंगावर शहारे निर्माण करतेय. एका नवऱ्याने संतापाच्या भरात बायकोला ठार मारलं. धक्कादायक म्हणजे सिलेंडर डोक्यात घालून या नवऱ्याने बायकोला कायमचं यमसदनी धाडलंय. अतिरागाच्या भरात केलेल्या कृत्याचा आता या नवऱ्याला पश्चाताप होतोय. ठाणे इथे राहणारा संजय तुकाराम दळवी हा आपली पत्नी सुवर्णा संजय दळवी, तीन मुलं व आईसह गणेशोत्सवानिमित्त गावाला म्हणजेच पेण येथील चांदेपट्टीत आला होता. आज अचानकपणे या तरुणाच्या डोक्यात हैवान संचारला आणि दुपारी 3 दरम्यान त्याने आपल्या बायकोला डोक्यात सिलेंडर घालून ठार केलं. ही घटना परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली. या तरुणाने पत्नीला ठार का केलं याचं कारण गुलदस्त्यात असलं तरी त्याच्या रागामुळे तीन मुलं आईला मात्र पोरकी झाली आहेत. त्याचाही संसार उद्ध्वस्त झाला. निव्वळ अतिरागामुळे हे सर्व घडलं. पेण तालुक्यातील अपघातग्रस्तांचे देवदूत कल्पेश ठाकूर यांना ही माहिती मिळताच ते तातडीने ॲम्ब्युलन्स सहित आपले सहकारी महेश भिकावळे यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या पोलिसांच्या मदतीने मृत पत्नीला रुग्णालयात आणण्यात आलं. या प्रकरणी पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तडवी, काळे आणि फड पुढील तपास करतायत. वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर सह न्यूज ब्युरो पेण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.